लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला दारुण पराभव पत्करावा लागलाय, तर महाविकास आघाडीने दैदिप्यमान विजय मिळवत जोरदार मुसंडी मारले. महायुतीला अवघ्या 17 तर महाविकास आघाडीला तब्बल 30 जागांवर यश मिळाले. एका जागेवर काँग्रेस बंडखोरांना बाजी मारले, परंतु सत्ता, सर्व यंत्रणा, पैसा असतानाही महायुती का हरली हा प्रश्न आता अधिक ठळक बनलाय. याच फोडाफोडी, यंत्रणांचा अतिरेकी वापर, शेतकऱ्यांचे प्रश्न, फडणवीस यांचे उन्मादी राजकारण यासह कोणकोणते घटक कारणीभूत ठरले याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदास चाटच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीत भाजपाला UP बरोबरच महाराष्ट्रानेही धक्का दिलाय. भाजपाला 9, शिंदे गटाला 7, तर दादा गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसने 13, ठाकरे सेनेने 9, शरद पवार गटाने 8 जागा पटकावत निर्भेळ यश मिळवले. खरं तर मागच्या निवडणुकीत 41 जागा मिळवणाऱ्या महायुतीची इतकी घसरण होण्याचं बरेच फॅक्टर कारणीभूत ठरले. त्यातला पहिला फॅक्टर म्हणजे फोडाफोडी आणि त्यातून तयार झालेलं नरेटिव्ह. भाजपाने आधी शिवसेनेत फूट घडवली, उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांचा पक्ष, चिन्ह, सारे काही हिरावून घेण्यात आले. यातून भाजपाचे आणि पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही प्रतिमा अधिकच गडद बनली. ही नकारात्मकता महायुतीला शेवटपर्यंत दूर करता आली नाही. त्याचाच परिपाक म्हणजे पक्ष फोडाफोडी, केवळ विरोधकांवरील कारवाईचा बडगा, ब्लॅकमेलिंग अशा गोष्टींबद्दल लोकांनी मतदान यंत्रातून आपला राग व्यक्त केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल जनमानसात निर्माण झालेली सहानुभूतीही महायुतीला मारक ठरल्याचे दिसून येते. ठाकरेंचा उल्लेख नकली संतान असा करणे, तर शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा उल्लेख भटकती आत्मा असं करणंही शिरस्त नेतृत्वाला फावलं. मुंबई बारामतीसह इतर भागातील निकाल हेच सांगतो. मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू होऊन काही तास उलटत नाहीत तोच पंतप्रधानांनी याच भागात रोड शो केला, त्यामुळे मुंबईकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्याचा ईशान्य मुंबईसह इतर मतदारसंघातही फटका बसल्याचे दिसून आले. मराठवाड्यासह अन्य काही भागात कुठला फॅक्टर निर्णायक ठरला असेल तर चरांगे फॅक्टर. बीड, परभणी, जालना, लातूर, नांदेड अशा जवळपास सर्वच मतदारसंघामध्ये जरांगे यांना दुखावण्याची किंमत महायुतीला मोजावी लागली. या फॅक्टरमुळे रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, महादेव जानकर असे दिग्गज कुठल्या कुठे वाहून गेले. कांद्यानेही भाजपाच्या डोळ्यात पाणी आणले. कांदा निर्यातीच्या मुद्द्यावर घातलेला घोळ धुळे, नाशिक, दिंडोरी येथे चांगलाच महागात पडला. अगदी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनाही त्यामुळे पराभव पत्करावा लागला. अति आत्मविश्वास हेही महायुतीच्या पराभवाचे आणखी एक कारण मानता येईल. 400 पारचा नारा देण्यात आला, तर महाराष्ट्रात 45 पारच्या वल्गणा करण्यात आल्या. भाजप नेते आशिष शेलार यांनी तर महाविकास आघाडीने 18 जागा मिळाल्या तरी आपण राजसन्यास घेऊ अशा प्रकारची वक्तव्य केली. फडणवीस यांचे उन्मादी राजकारण, सतत उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याची खेळी ही अंगलट आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात संविधान बदलाचा मुद्दा हिरिरीने मांडला. स्लम एरियात आणि तळागाळातील वर्गात तो अतिशय प्रभावीपणे पोहोचवण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. त्यामुळे मागच्या वेळी केवळ एका जागेपुरती सीमित राहिलेली काँग्रेस उसळून वर आली. विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करणे, त्यांच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा लावणे, या न त्या माध्यमातून विरोधकांची आर्थिक नाकेबंदी करणे अशा गोष्टींवर सत्ताधाऱ्यांनी भर दिला. तर दुसऱ्या बाजूला पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांच्यावरील चौकशा थांबवण्यात आल्या. या ब्लॅकमेलिंग व वॉशिंग मशीन धोरणाने महायुतीचीच प्रतिमा काळवंडली. सुज्ञ मतदारांनी यातली गोम ओळखून सत्ताधाऱ्यांविरोधातच मतदान केल्याचे दिसून आले. कोल्हापूरसारख्या मतदारसंघात छत्रपती शाहू महाराजांच्या वारशाबद्दल संजय मंडलिक यांनी अपमानकारक उद्गार काढले. त्यामागे भाजपातीलच एका बड्या नेत्याची फूस असल्याचा संदेश जनतेत गेला. त्यातूनही महायुतीबद्दलची निगेटिव्हिटी वाढत गेली. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेले उद्योग, मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव यासारख्या उद्धव ठाकरे यांनी तेवत ठेवलेल्या मुद्द्यांमुळेही महायुतीची वजाबाकी होत गेली. महागाई,
बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्यांसह एकूणच सर्वसामान्यांच्या जगण्यावरण्याचे प्रश्न सोडून केवळ ध्रुवीकरणावर अवलंबून राहण्याचा फाजील विश्वासही महायुतीला नटला असे दिसते. एकनाथ शिंदे यांना फोडल्याने उद्धव ठाकरे यांची ताकद संपुष्टात आली किंवा अजितदादांना फोडल्याने शरद पवार संपले हा गैरसमजही महायुतीची माती करणारा ठरला. हे पाहता फोडाफोडीपासून ते उन्मादापर्यंत सगळेच घटक या निवडणुकीत महायुतीकरता मारक ठरलेले दिसले. आता त्यांचे आत्मचिंतन ही मंडळी करणार की आपला मीपणा कायम ठेवणार हे येत्या काळात कळेलच. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.